पांडुझरीतील प्रयोगशील मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांचा सत्कार ढालगावच्या स्वराज्य कलेक्शनमार्फत बाबरवस्ती शाळेच्या वाघमारे गुरुजींचे नामदार जयंतराव पाटील साहेब यांच्या हस्ते सत्कार जत तालुक्यातील बाबरवस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उपक्रमशील मुख्याध्यापक दिलीप वाघमारे यांचा पाटबंधारे व जलसंपदा मंत्री पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला ढालगाव येथील माजी सैनिकाकडून सैनिकांचा प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला जत तालुक्यातील आय एस ओ मानांकन प्राप्त पहिली शाळा असून शाळा बंद पण शिक्षण सुरू उपक्रम प्रभावीपणे राबविला आहे दुर्गम परिसरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्नशील आहेत कोरोना आपत्तीच्या काळातही उपक्रम सुरूच ठेवले राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या स्पर्धेतील जिल्हास्तरीय न उपक्रमाची उत्तेजनार्थ प्रथम क्रमांक प्राप्त या न उपक्रमाचे मूल्यवर्धन पाठ्यपुस्तक दखल घेतली व व्यसनमुक्तीवर शॉर्ट फिल्म यशोगाथा मूल्यवर्धन मुथा फाउंडेशनने प्रकाशित केले चाळीस कुटुंब व्यसनमुक्त केले व महाराष्ट्र शासन शिक्षण विभाग व सलाम फाउंडेशन संयुक्त माध्यमातून चाळीस विद्यार्थ्यांना सन्मानपत्र देऊन गौरव केले शाळेला लोकवर्गणीतून तीन लाख रुपयाच्यावर वस्तुरूपाने शैक्षणिक निधी मिळवून दिले शाळा परिसरात पाचशे वृक्षारोपण दुष्काळातही वृक्षारोपण करून शाळा परिसर हिरवागार केला व लोकांशी व पालकांशी संपर्क ठेवून विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व प्रगती करून बाबरवस्ती शाळा नावारूपास आणली जत तालुका म्हणजे भयानक दुष्काळ ओसाड माळराण अशा निरस वातावरणात अवतीभोवती मेंढ्याचा वावर असूनही या दुष्काळातही ज्ञानाचं नंदनवन फुलवलं जत पंचायत समितीमार्फत गट शिक्षणाधिकारी दिनकर खरात व केंद्रप्रमुख रामचंद्र राठोड यांच्या हस्तेही सत्कार करण्यात आला सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अविनाश काका पाटील महांकाली सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन श्रीमती अनिता सगरे जिल्हा परिषदेचे शिक्षण व आरोग्य सभापती आशाताई पाटील स्वराज कलेक्शनचे अजितराव खराडे माजी सैनिक यावेळी उपस्थित होते